गव्हाण ग्रामपंचायतीचे सदस्य, भाजप महिला मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष तथा महिला मोर्चा उलवे नोड अध्यक्ष योगिता सुहास भगत यांचा वाढदिवस मंगळवारी विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषदेच्या शेलघर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि ओळखपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य आणि ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी योगिता भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान योगिता भगत यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा झाला. सुहास भगत आणि भाजप उलवे नोटच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा खरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, भाजप नेते जयवंत देशमुख, अनंता ठाकूर, वसंत पाटील, विश्वनाथ कोळी, संदीप म्हात्रे, अंकुश ठाकूर, व्ही के ठाकूर, उषा देशमुख, कमलाकर देशमुख, भाऊशेठ भोईर, संतोष भगत, श्रीधर भगत, रमेश खरत, शेलघर अध्यक्ष अमृत भगत, प्रल्हाद भगत, योगेश भगत, पी के ठाकूर, प्रीतम भगत, अविनाश भगत, संतोष भगत, अर्चना मिश्रा, पल्लवी सुर्वे, दिशा मौर्य, जयश्री खरत, योगेश भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त योगितांनी या ठिकाणी आपल्या सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे. पल्लवी आता मॅडम बोलल्या गावा हॉटेलमध्ये पार्टी करून आपण सुद्धा वाढदिवस साजरा करू शकतो. परंतु मुलांच्यामध्ये वृद्धांच्यामध्ये जर आपण जाऊन वाढदिवस साजरा केला मला ते त्यांच्याकडं तेवढाच त्याला धीर येतो की बाबा आपल्या मागं कोणीतरी आहे. आणि अशा पद्धतीनं योगितांनी हा वाढदिवस या ठिकाणी ठेवला. योगिताला आणि सुहास भगत आणि त्यांच्या सर्व सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. पार्टी केली, संध्याकाळी केली, सकाळी पैसे फुकट गेले आपले. परंतु हे जे आता आपण दान देणार आहोत ते तुम्हाला आयुष्यभर पूर्ण आहे. या शाळेत या वयाच्या माध्यमातून कंपास किती आहे, कलर आहेत, चित्रकला आपण काढायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर चांगला अभ्यास केला तर मला वाटतंय आपण चांगल्या मार्काने पास होऊ. जिल्हा परिषद शाळा असली तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये लोक विद्यार्थी जातात भरपूर, कारण इंग्रजी माध्यमाकडे जास्त कल आहे विद्यार्थ्यांचा. परंतु मराठी शाळेमध्ये शिकलेले आम्ही सर्व या ठिकाणी आहोत. रामशेठ ठाकूर साहेबांपासून जेव्हा पात्र आम्ही सर्व लोक याच मराठी शाळेमध्ये आम्ही शिकून आज ज्याच्या त्या प्रमाणे मोठा होत चाललेला आहे. पण आपण कुठं शिकतो याच्यापेक्षा कसे शिकतो की चांगला अभ्यास कसा करू शकतो हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. सर्व सहकारी जे आहेत माझ्या इथे सोबत असणारे त्यांचं खरोखर सगळ्यांचे माझे मला आशीर्वाद आहेत माझ्यासोबत म्हणा किंवा त्यांचं शुभेच्छा सतत माझ्यासोबत असतात. आणि आज ते सर्व माझ्यासोबत आज सकाळीपासून बरेचसे लोक आपल्या उर्वा नोडमधले लोक जशा महिला आहेत अर्चना मिश्रा, पल्लवी सुर्वे या सर्व महिला तिथेही देखील उपस्थित होत्या आणि आज इथेही त्या माझ्यासोबत उपस्थित आहे. आज संध्याकाळीसुद्धा मी त्यांना माझ्याकडे सगळ्यांना बोलावलं आहे. आणि या सगळ्या महिला आणि सगळे पुरुष मंडळी माझ्यासोबत जेवढे पण सकाळीपासून म्हणा किंवा आज मी जे कार्य करत आहे त्या कार्याला एक साथ त्यांची खूप मोलाची मला लाभलेली आहे. आणि या साथीबद्दल मी त्यांना खरंच माझ्याकडून खूप धन्यवाद मी मानते, मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करते की मला तुमच्या सगळ्यांची साथ आहे आणि मला तुमच्या सगळ्यांकडून खूप काही असं शिकायला मिळत आहे. आणि तुमचं जे मी सगळ्यांचं कामाची हे पाहते आहे त्याच्यानुसार मी माझं देखील मला काम करायचं ग्रुप येतं की चला आपल्याकडे असे अनेक अशा हे आहेत. आत्ता आपण सांगितलं की वाढदिवस हॉटेलमध्ये पण बरेच जण साजरे करणारे लोक आहेत पण आजही मला आठवते की माझा वाढदिवस आजपर्यंत मी कधी हॉटेलमध्ये साजरा केलेला नाही आहे. एकतर माझ्या घरच्यांसोबत केला आहे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत केला आहे. एवढेच मी वाढदिवस करत आले. परंतु ह्यावर्षीपासून माझं एक असं स्वतःचं असं हे झालं आहे की चला आपण आत्ता ह्यापुढे माझा वाढदिवस हा फक्त शाळेतील मुलांचा
शिक्षणासाठी, कारण शिक्षण शिक्षणासाठी मी खूप मला म्हणजे खूप तडजोड केली, शिक्षण घेण्यासाठी मी खूप धडपडले. मी माझ्या लग्नानंतर बरंचसं शिक्षण घेतलं, मी डी एड पूर्ण केलं माझ्या लग्नानंतर, मी माझं 15वीपर्यंतचं शिक्षण लग्नानंतर केलं, आत्ता मी स्वतः एल एल बी करत आहे, हे शिक्षणसुद्धा मी माझं लग्नानंतर सगळे हे शिक्षण घेत असताना मला माझ्या घरच्यांची, माझ्या मिस्टरांची, माझ्या सासू सासऱ्यांची खरंच खूप साथ मिळाली आहे आणि आज मी त्यांच्यामुळे सगळं शिक्षण घेऊ शकले. पहिले तर सभी गणमान्य चरण स्पर्श प्रणाम और बच्चों से पूछ लो, आज हम क्यों इकट्ठा हुए, आज हम यहाँ क्यों आए हैं? आज काय वाढदिवस आणि हम लोग यहाँ इनका जन्मदिन क्यों मना रहे आपको पता है क्यों? क्योंकि इन्होंने पढ़ लिख कर सब जिम्मेदारियों पे अपना काम कर कर तब आज ये यहाँ पहुँची है और उन्हीं को इज्जत देने के लिए आज हम सब यहाँ इकट्ठे हैं. ये क्यों हुआ, कैसे? क्योंकि ये जो आपका समय है, जो अभी आप पढ़ाई का समय है, इसमें आप संघर्ष कीजिए, मेहनत करिए, खूपच मेहनत करायची आम्ही लोकांना. मला मराठी येत नाही, तरी पण मी हिंदी मराठी दोघी मिक्स करून आणि बोलते की खेळणे का टाइम है, ये मत करने का मन कर रहा है, लेकिन हमें मेहनत करना है, आगे बढ़ना है. और यही काम योगिता जी ने किया. योगिता जी क्या कर रही है, बचपन से ये अपने पढ़ाई को लेके हमेशा मेहनत करती रही, अभी भी पढ़ रही है, लेकिन इसके साथ साथ अपनी जिम्मेदारियों को निभा रही है.